श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये प्रत्येक भागामध्ये उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो। तर यंदाची होळी ही 6 मार्च 2023 रोजी आहे। आपणही खूप मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात होळी साजरी करणार असालच। तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना येणाऱ्या होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। जगातील प्रत्येक माणूस हा धन संपत्ती सुख शांती आनंद या गोष्टींच्या मागे लागलेला असतो। आपण जरी म्हटलो की नाही मी देवाकडे यासाठी प्रार्थना करत नाही, तरी सुद्धा आपल्या मनामध्ये नेहमी ही गोष्ट असतेच की आपल्याला धन संपत्ती सुख शांती असायला पाहिजे। आणि धन म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टी जर आपल्या घरामध्ये असतील तर लक्ष्मी नेहमी खुश होत असते। जर तुम्ही लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टी घरामध्ये ठेवल्या, त्यांची व्यवस्थित पूजा अर्चा केली, तर लक्ष्मी माता नेहमी आपल्यावरती प्रसन्न होत असते। आणि त्याचबरोबर आपण जे पण काही काम करत असतो त्याच्यामध्ये यश देत असते। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की होळीच्या अगोदर आपण कोणत्या अशा गोष्टी घरामध्ये आणायला पाहिजे की ज्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती सुखशांती येण्यास मदत होईल। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वस्तिक। वास्तुदोषातून मुक्त होण्यासाठी स्वस्तिक बनवले जाते आणि स्वस्तिक मुख्य दरवाजावरती लावले देखील जाते। आता स्वस्तिक बनवायचं झालं तर रोजच्या रोज प्रत्येक गृहिणीला सध्याच्या काळात तरी इतका वेळ नाही आहे की ती रोज स्वस्तिक बनवू शकेल। या स्वस्तिकमध्ये ज्या चार रेखा असतात त्या चार दिशांचं प्रतीक असतात। कोणत्याही वास्तुदोषातून मुक्त होण्यासाठी स्वस्तिक हे दरवाजावरती बनवलं गेलं पाहिजे। परंतु इतका वेळ नसल्यामुळे असं लाल रंगाचं जे स्वस्तिक आहे ते आपण जर मुख्य दरवाजावरती लावलं तर आपण वास्तुदोषातून मुक्त होऊ शकतो। आता बऱ्याच जणांना असं प्रश्न पडेल की लाल रंगाचंच का लावायचं, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंगाला पूजेमध्ये विशेष महत्त्व दिलं जातं। त्याच्यामुळे स्वस्तिक हे आपल्याला लाल रंगातच बघायला मिळतं आणि ते लाल रंगातच आपण लावायचं आहे। याच्यामुळे आपल्या घरामध्ये आनंद आणि सुखसमृद्धी येत असते। ज्योतिषशास्त्रामध्ये घरामध्ये स्वस्तिक लावण्याला, मुख्य दरवाजावरती स्वस्तिक लावण्याला खूप सारं महत्त्व आहे। त्याच्यामुळे यंदाच्या होळीला तुम्ही असं स्वस्तिक जर तुमच्याकडे नसेल तर बाजारातून घेऊन या आणि होळीच्या दिवशी अशा प्रकारचं स्वस्तिक नक्की आपल्या मुख्य दरवाजावरती लावून बघा। तुम्हाला सुद्धा फरक अनुभवायला मिळेल। आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांनी स्वस्तिक घेण्याची आवश्यकता नाही आहे। त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे श्रीयंत्र। प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत असते, परंतु तरीही काही कारणांमुळे केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही। यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये धन कमविण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आलेले आहे। श्रीयंत्र हे त्यापैकीच एक आहे। श्रीयंत्राला माता लक्ष्मी आणि धनाची देवता मानले जाते। श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उत्तम पर्याय आहे। असे मानले जाते की श्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होत असते। देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीयंत्र हे सर्वोत्तम मानले जाते। म्हणूनच कित्येक लोक आपल्या घरामध्ये, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या श्रीयंत्राची स्थापना करत असतात। त्यामुळे ज्यांच्या देवघरामध्ये श्रीयंत्र नाही आहे त्या लोकांनी आपल्या देवघरामध्ये नक्की श्रीयंत्र घ्या। होळीच्या दिवशी तुम्हाला श्रीयंत्राची अगदी छानपैकी स्थापनासुद्धा करता येणार आहे। त्याच्यामुळे ज्यांना इच्छा असेल आणि ज्यांना असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती संपत्ती नांदावी, तर यासाठी तुम्ही होळीच्या अगोदर हे श्रीयंत्र घेऊन ठेवा आणि होळीच्या दिवशी त्याची स्थापना करा। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कासव। वास्तुशास्त्रानुसार कासव घरात ठेवल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते। हे घरात राहणाऱ्या व्यक्तींना आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत असते। हे नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर ठेवण्यासाठी देखील ओळखले जाते। हे एखाद्याच्या इच्छा पूर्ण करण्यात आणि करिअरच्या वाढीस मदत सुद्धा करते। बेडरूममध्ये ठेवल्यास निद्रानाश आणि चिंतांवर उपचार हे कासव करू शकते। चीनी तसेच हिंदू पौराणिक कथांमध्ये कासवाला शुभ मानले जाते। हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा दुसरा अवतार कुर्म अवतार कासवाच्या रूपात होता। कासवाची मूर्ती पाण्यात ठेवावी, ते काचेच्या भांड्यात किंवा प्लेटमध्ये ठेवता येते। काही पाणी आणि रंगीत दगड समाविष्ट सुद्धा आपण याच्यामध्ये करू शकतो, नाहीतर फुलांच्या पाकळ्यासुद्धा याच्यामध्ये टाकू शकतो।
कासवाला पाण्यात ठेवल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दुप्पट बघायला मिळतात. यामुळे ते सुंदर तर दिसतेच, त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये शांती, सौहार्द, दीर्घायुष्य आणि रोख रक्कम येण्यासुद्धा मदत होत असते. त्याचबरोबर तुम्ही पंचधातूमधील कासवसुद्धा आपल्या घरामध्ये आणू शकता. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पिरॅमिड. बहुतेक लोकांच्या घरामध्ये आपण पिरॅमिड बघत असाल. फेंग शुईनुसार वास्तुदोष दूर करण्यासाठी धातू किंवा लाकडापासून बनवलेला पिरॅमिड घरात ठेवता येतो. जर मुलांना अभ्यास करायला आवडत नसेल तर स्टडी रूममध्ये पिरॅमिड ठेवणे शुभ मानले जाते. शत्रूचे तुमच्यावर वर्चस्व असेल तर घराच्या दक्षिण दिशेला पिरॅमिड ठेवावा. आरोग्याशी संबंधित समस्यांमध्येही पिरॅमिड आपल्याला फायदेशीर ठरत असतो. घराच्या पूर्व दिशेला पिरॅमिड ठेवणे आर्थिक समृद्धी, प्रगती आणि संपत्तीसाठी फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे होळीच्या अगोदर तुम्ही पिरॅमिडसुद्धा आपल्या घरामध्ये नक्की घेऊ शकता. वास्तुशास्त्रानुसार जर आपलं घर योग्य नसेल, दिशा योग्य नसतील, तर त्याच्यावरतीसुद्धा पिरॅमिड हे चांगला परिणाम करत असतं. त्याच्यामुळे आपण भरपूर घरांमध्ये अशा पद्धतीचे पिरॅमिड बघत असतो. हिंदू धर्मामध्ये शंखाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. हिंदू शास्त्रामध्ये दक्षिणाभिमुख शंख हे भगवान नारायणांचे रूप मानले गेले आहे. हा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आवडता शंख आहे. देवी लक्ष्मी, माता दुर्गा आणि भगवान विष्णू यांच्या हातात दक्षिणमुखी शंख आहे. ज्याचे तोंड दक्षिणेकडे उघडते त्याला दक्षिणावर्ती शंख असं म्हणतात. म्हणून देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि माता दुर्गा दक्षिण दिशेला वास करत असतात असे मानले जाते. हिंदू धर्मग्रंथांनुसार ज्या घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापित केला जातो त्या घरात देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. घरामध्ये सदैव धनसमृद्धीचा वास असतो. वास्तुशास्त्रानुसार जर आपण दक्षिणामुखी शंखाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करून लाल कपड्यात गुंडाळून घरात ठेवल्यास घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तसेच घरातील सर्व वास्तुदोषसुद्धा दूर होतात. दक्षिणावर्ती शंख घराच्या देव्हाऱ्यात दक्षिण दिशेला ठेवल्यास नकारात्मक शक्ती कधीच घरामध्ये प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सुखसमृद्धी राहते. तर त्याच्यामुळे यंदाच्या होळीच्या अगोदर तुम्ही अशा पद्धतीने शंखसुद्धा आपल्या देवघरामध्ये घेऊ शकता. पुढची गोष्ट म्हणजे जलपात्र. तर आपल्या देवघरामध्ये 24 तास पाणी असावं. तर अशा पद्धतीचं जे जलपात्र आहे त्याच्यामध्ये आपण देवांसाठी याच्यामध्ये पाणी ठेवू शकतो. अशा प्रकारचं जलपात्र जर आपण देवघरामध्ये ठेवलं तर आपल्या मूर्तींना कधीही तडे जात नाही किंवा त्या कधीच फुटत नाही. बऱ्याच वेळा कुणाकुणाच्या घरामध्ये देवघरातील मूर्ती ह्या तडकतात, फुटतात, त्यामुळे अपशकुन घडून येतो असे म्हटलं जातं. म्हणूनच आपण या गोष्टी टाळण्यासाठी देवघरामध्ये अशा पद्धतीचं जलपात्र निश्चितपणे ठेवू शकतो. ते आपण तांब्याचं खरेदी करू शकतो, चांदीचं खरेदी करू शकतो किंवा स्टीलचं सुद्धा खरेदी करू शकतो. परंतु असं एक जलपात्र प्रत्येकाच्या देवघरामध्ये असावं. ज्यांच्याकडे हे जलपात्र नसेल त्यांनी या होळीच्या अगोदर अशा पद्धतीचं जलपात्र सुद्धा खरेदी करू शकता आणि या जलपात्रामध्ये पाणी भरून ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करणार असाल तेव्हा या जलपात्रातलं पाणी स्वतः पिऊ सुद्धा शकता किंवा मग झाडांना सुद्धा तुम्ही टाकू शकता. परंतु या जलपात्रातलं पाणी हे नियमितपणे, म्हणजे जेव्हा पूजा कराल तेव्हा आपण बदलत राहायचं आहे. यामुळे कुटुंबामध्ये समाधान नांदू लागते. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे 7 घोड्यांची फ्रेम. घर किंवा ऑफिसमध्ये धन आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी हे खूप शुभ मानलं जातं. पेंटिंगमुळे घराची सजावट तर वाढतेच. वास्तुशास्त्रानुसार अशी काही चित्रे आहेत जी योग्य दिशेने ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा आकर्षित होत असते. वास्तूच्या प्राचीन तत्वानुसार घोड्यांच्या छायाचित्रांना किंवा चित्रांना खूप महत्त्व आहे. घोडे, विशेषतः धावणारे घोडे, हे शक्ती, यश, शांतता आणि प्रगती दर्शवत असतात. म्हणून 1 7 घोड्यांची किंवा तत्सम चित्र घरात किंवा कार्यालयात कुणाच्याही जीवनात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या किंवा ऑफिसच्या दक्षिण भिंतीवरती 7 घोड्यांची पेंटिंग लावण्यासाठी उत्तम जागा मानली जाते. तर येणाऱ्या होळीच्या अगोदर तुम्ही ही घोड्यांची फ्रेमसुद्धा विकत घेऊ शकता कुठल्याही दुकानामध्ये जिथे फ्रेम भेटतात किंवा मग ऑनलाईनसुद्धा या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील. जर तुमची इच्छा असेल आणि खरंच तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये सकारात्मकता असावी, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी असावी, तर या गोष्टींचा आपल्या घरामध्ये निश्चितपणे समावेश करा.
या सगळ्याच गोष्टी घेणं प्रत्येकाला शक्य नाही आहे, परंतु यापैकी एक जरी गोष्ट तुम्ही होळीच्या अगोदर घेऊ शकलात तर नक्की घ्या। तर चला, असाच होता आजचा व्हिडिओ। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।